शिक्षक मित्र नमस्कार आज आपण स्विपचॅटद्वारे विद्यार्थ्या जरी ऑनलाईन कशी भरायची हे बघणार आहोत सर्वप्रथम आपण मोबाईलवर ॲप आप डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचा मेन्यूल या ठिकाणी आपण मोबाईल नंबर एंटर करून त्याच्यावर ओ टी पी टाकून तो नंबर व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शिक्षकाचं जे नाव आहे ना ते नाव या ठिकाणी पूर्ण टाकायचं आहे नाव पूर्ण टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपण या मेन्यूमधून आपलं राज्य आणि आपली सिटी हे निवडायची आहे हे निवडून झाल्यानंतर आपण कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल या ठिकाणी चॅट आणि कं डिस्कवर असे दोन ऑप्शन आपल्याला दिसतील यापैकी आपण डिस्कवर क्लिक केल्यानं आपल्याला काही दिसणार नाही यानंतर आपण पूर्ण ॲप आप बंद करायचं ॲपमधून बाहेर पडायचं आहे आणि ॲपमधून बाहेर आल्यानंतर आपण गुगल क्रोम या ब्राऊझरमध्ये एक वेब ॲड्रेस टाईप करणार आहोत तो वेब ॲड्रेस आपण काळजीपूर्वक या व्हिडिओवर थांबवून त्याचा स्क्रीनशॉट भरून आपण आपल्या मोबाईलवरती टाईप करायचा आहे आपल्यासमोर या ठिकाणी मध्ये बघा या ठिकाणी एक वेब ॲड्रेस दिसत आहे हा वेब ॲड्रेस आपण गुगल क्रोम या ठिकाणी आपण टाईप करायचा आहे हा स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण आणि घेतल्यानंतर आपण हा वेब ॲड्रेस टाईप केल्यानंतर डायरेक्ट आपल्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन झालेली दिसेल यानंतर आपण लेट्स गो या टॅबवर क्लिक करायचं आहे लेट्स गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आणखी एक नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी हे चिमणी आपल्यासमोर आलेली दिसेल आणि याच्यासमोर खाली या ठिकाणी टेक्स्ट बॉक्समध्ये आपणास हाय असं टाईप करायचं आहे हाय हे मॅसेज टाईप केल्यानंतर आपणासमोर पुढील प्रकारची विंडो या ठिकाणी ओपन झालेली दिसेल यानंतर आपणास या ठिकाणी आपली भाषा निवडायची आहे या ठिकाणी ती चिमणी म्हणत आहे की तुम्हाला कोणत्या भाषेतून चॅट करायचं आहे ती भाषा निवडा मी या ठिकाणी मराठी भाषा निवडलेली आहे मराठी भाषा निवडल्यानंतर आपण पुढील या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा पुढील बटनावर क्लिक केल्यानंतर आणि चौकोनामध्ये चौकणामध्ये हा आपण या ठिकाणी आपल्या शाळेचा युवडाईस कोड योग्य प्रकारे टाकायचा आहे युडाईस कोड या ठिकाणी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी इथं जे विमानासारखं चिन्ह त्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेची पूर्ण माहिती या ठिकाणी आपणासमोर दाखवण्यात येईल आणि ही माहिती आपण बरोबर असल्याची खात्री केल्यानंतरच होय ही माझी शाळा आहे याच्यावर क्लिक करायची आहे नसेल तर आपण खालच्या बटनवर क्लिक करून पुन्हा युडाईस कोड या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर शिक्षक मित्र या ठिकाणी आपल्या प्रत्येक शिक्षकाला जो शालार्थी आय डी देण्यात आलेला आहे तो शालार्थ आय डी या चॅटबॉक्समध्ये आपण टाईप करायचा आहे आणि टाईप करून यानंतर आपली जी माहिती या ठिकाणी समोर येते ती समोर व्यवस्थित प्रमाणे चेक करायची आहे या ठिकाणी बघा शालार्थ आय डी टाईप केल्यानंतर माहिती आलेली आहे होय ही माहिती बरोबर आहे या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतरच आपण पुढची प्रोसिजर करू शकतो जर आय डी चुकला असेल तर आपण दुसरं ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे यानंतर आपण शिक्षक मित्र पाहू शकता की आपणास विद्यार्थी हजेरी घ्या अशा प्रकारचं निळं बटन या ठिकाणी आलेलं दिसेल या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपणास विद्यार्थ्याची हजेरी भरता येईल या ठिकाणी मी क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपणास जो वर्ग भरायचा आहे आपण ज्या वर्गाचे वर्ग, वर्ग शिक्षक आहात त्या वर्गाच्या नावावर वर्ग आपण क्लिक करायचं या ठिकाणी आत्ता पहिलीवर मी क्लिक करतो पहिलीवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर या ठिकाणी डिफॉल्ट ए नावाचे तुकडे आलेले असेल ज्या ठिकाणी तुकडे असेल त्या ठिकाणी ए बी सी डी तुकडे येतील नसेल तर आपणास ए ही डिफॉल्ट तुकडी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ए ही डिफॉल्ट तुकडी सिलेक्ट केल्यानंतर पुढे या ठिकाणी उपस्थिती चिन्हांकित करा असं नावाचं एक छोटंसं बटन या ठिकाणी आलेलं आपणास दिसेल त्या बटनावर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणासमोर नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी आपल्या वर्गाचे जेवढे शाळेचे जेवढे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसतील ठेवा या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित असेल तर आपण फक्त दाखल करा याच्यावरच क्लिक करायचं आहे जर विद्यार्थी अनुपस्थित असेल तर या ठिकाणी अनुपस्थित क्लिक करायचं आहे आणि जर समजा आपल्याकडून या ठिकाणी चूक झाली तर आपण रिसेट करा या ठिकाणी हे बटन क्लिक करायचं आहे हे बटन याच ठिकाणी आपण रिसेट करता येईल या ठिकाणी लक्षात घ्या जर आपण उपस्थिती योग्य भरायची असेल तर आपण या ठिकाणी भरल्यानंतर पुन्हा कोणताही आपणास या ठिकाणी बदल करता येणार नाही जर चुकून आपल्याकडून उपस्थिती चुकीची लावली गेली असेल पाठीमागच्या विंडोमध्ये दाखल्याप्रमाणे रिसेट करून आपण पुन्हा उपस्थिती या ठिकाणी दाखल करायची आहे फक्त अनुपस्थित विद्यार्थ्यासमोरच क्लिक करायचं आणि आता कुठलेही बटन क्लिक करायची गरज नाही यानंतर आपणासमोर या बदला असं ऑप्शन येईल यानंतर आपण काय करायचं आहे की आपण जर दुसऱ्या वर्गाची उपस्थिती भरायची असेल तर त्या ठिकाणी आपण योग्य तो वर्ग या विंडोमधून सिलेक्ट करायचा आहे यानंतर विद्यार्थी शिक्षक मित्र हो ही प्रोसेस आपण एकदाच ॲप बंद करून करायची आहे रोजची उपस्थिती नोंदवण्यासाठी पुन्हा आपण ॲपमध्ये आप जाऊन या ठिकाणी आपण अशा प्रकारचा टॅब दिसेल त्यामधून आपण रोजची हजेरी भरू शकता धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ